चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय वाजत गाजत सुरू करणारी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्यापासूनच वाद त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. खुद्द शासनाच्याच अर्थ खात्यानं त्यावरती आक्षेप घेतला, त्यानंतर अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी वादग्रस्त विधाने केली आणि त्यामुळं साशक्ता निर्माण होत होती. हे टिकणार का फक्त इलेक्शनचा जुमला ठरणार याबाबत विरोधी पक्षसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आक्षेप घेत होते आणि आता स्वतः त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्या ठिकाणी झापलंय, भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू. नेमकं काय आहे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये एका प्रकारामध्ये जमिनीचे पैसे देण्याचं बाकी होतं. जवळजवळ 24 एकर जमीन त्या ठिकाणी होती आणि शासनानं ते भूसंपादन केलं. त्या घटनेला जवळजवळ 60 वर्ष झाली आणि तरीसुद्धा त्या याचिकाकर्त्याला त्या ठिकाणी त्याची भरपाई दिली नव्हती. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं अतिशय ताशेरे या योजनेवरती ओढलेले आहेत आणि 24 एकर जमीन होती, 1950 साली अधिग्रहित केली होती. आत्तापर्यंत त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं मोबदला मिळालेला नव्हता, त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती यावरती आक्षेप घेतला जात होता आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण लाडका भाऊ योजना तुमच्या बंद करू असा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळं कदाचित काही ठिकाणी पैसे जमा होत आहेत, आज उद्या जमा होतील, कदाचित शेवटचीच ओवाळणी ठरण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तुर्तास धन्यवाद. जय हिंद.